माझं नाव वंदेवी वीरा लष्करे, उपासना केंद्र वाई. मी 2000 पासून बापूंच्याकडे येत आहे. जसे बापूंकडे आले तसे काही ना काही अनुभव तर क्षणात क्षणाला आहेतच. पण नंतर 2004 माझे मिस्टर झाले, त्यानंतर तर जसं आजपर्यंत आम्हाला बापाने सांभाळले, माझ्या दोन मुली आहेत आणि मी. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षण वगैरे बाकीचं काय जे काय असेल ते बापाच्या कृपेनेच झालेलं आहे आतापर्यंत. कारण बरेच वाटतं आपल्याला आजूबाजूला भरपूर जण आहेत किंवा आपले आहेत, पण बाप्पाशिवाय कोण नसतं. ते अगदी पूर्णपणे मला म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवांवर फक्त बापू आमचा आहे. आणि नंतर मग मुलींचे शिक्षण वगैरे झाले, जॉब करत होत्या, बाकीच्या गोष्टी त्या पुण्याला आम्ही वाईट, तरी पण बापाने सगळ्या गोष्टी सांभाळल्या. त्यानंतर 2009 अचानक माझी तब्येत बिघडली. शनिवारचा दिवस मी आरडीचं कलेक्शन करत होते, त्यानंतर मग मी असंच कलेक्शनला बाहेर पडले. डोक्यात आपले विचार असतातच, बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी अडचणी. मी घरी आले नंतर आपले बापू भक्तच आहे बोरकर म्हणून त्यांच्याकडे गेले. त्यामुळे वहिनी का सुटल्यासारख्या दिसतात वगैरे बसा वगैरे नाही म्हटलं, नाही मी निघाले घरी. पण मला त्यांनी जबरदस्ती सरबत दिलं, पण नाही म्हणत असताना मी पिलं तर मला एक साईडनी चवच लागेना जिभेला. एक साईडनी काय होत होतं कळत नव्हतं. तर त्यानंतर एक ठिकाणी आम्ही गेले, पैसे घेतले, घरी गेले. 2 मिनटात तरी स्वयंपाक वगैरे केला. अस्वस्थ वाटत होतं. मी फक्त बापूंजवळ जायचे, उदी लावायचे, बाप्पा तुम्हाला सांभाळणारच, बाप्पा तुम्हाला सांभाळणारच एवढंच सांगत होते. दिवसभर मी तोच कार्यक्रम करत होते. दुपारी वाटत थकल्यासारखं जरा झोपले, पण झोपून उठल्यानंतर एक डोळा माझा पूर्ण असा लवलव करत होता, एक डोळा असा उघडा चुघडाच राहत होता. मला काही समजे ना, जरा चेहऱ्यात वाकडे बना दिसता, हात वगैरे व्यवस्थित होते, पण काय करायचं, उपासनेला जाऊ की नको. म्हटलं उपासनेला गेले तर आपल्यामुळे सगळ्यांची उपासनेचा हे होणार म्हणून गेले नाही. नंतर संध्याकाळी अचानक मुलगी आली पुण्यातनं, म्हणजे आई का गमून लागला असा असा त्रास होतोय मला. पण ठीक आहे, मग मी दवाखान्यात गेले, डॉक्टर गेले नाही, दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, इंजेक्शन घेतलं, घरी आले. तिने दुसऱ्या मुलीला कळवलं, दुसरी मुलगी पण सकाळी आली. त्यानंतर मग बघितलं तर मला बराच त्रास होत होता, पण काय मी फक्त बापूंना सांगायचे, बापू मला तू सांभाळणारे, बापू मला तू सांभाळणारे, सारखी उदी लावत होते चेहऱ्याला पण आणि घेत होते पाण्यात. त्यानंतर तो दिवस पूर्ण गेला. शनिवारी उपासनेला गेली नाही. त्यानंतर सगळे उपासना केंद्रावर येऊन भेटून भेटून गेले. रविवारचा दिवस 11 तारखे त्रास झाला. 12 तारखेला रविवार म्हटल्यावर कुठलेही रिपोर्ट वगैरे मिळणार नव्हते. त्या फॅमिली डॉक्टरांनी नाही हे सगळं चेकिंग कर आणि नंतर बाकीचं बघू. सोमवारी सगळे रिपोर्ट हातात आले, पण नेमका माझ्या धाकट्या मुलीचा वाढदिवस, आईचं मन वेडं असतं, तिचा बड्डे केला नंतर मी पुण्याला गेले. तर 3 दिवस मला म्हणजे त्या 72 म्हणजे मला डॉक्टर बोलले हे कसं शक्य आहे, म्हणजे तुम्ही इतका वेळ घरी घालवला असं होऊ शकत नाही. म्हटलं माझ्या बाप्पाने मला सांभाळलंय, कारण म्हणजे 72 तासात काहीही होऊ शकत होतं. की तुम्हाला परत दुसऱ्यांदा अटॅक येऊ शकत होता पॅरालिसिसचा, किंवा दुसरं परत काय होऊ शकत होतं, पण काय नाही, ही सगळी माझ्या बाप्पाची कृपा आहे. हरिओम श्रीराम.